माजे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात आज सकाळी कन्नड तहसील कार्यालयावर जोरदार शेतकरी महामोर्चा काढण्यात आला. शहरातील जैन मंगल कार्यालय येथून हा मोर्चा निघाला. कन्नड सोयगाव विधानसभा क्षेत्रातील हजारो शेतकरी मोर्चात सामील झाले होते. शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज द्या, मागील वर्षाचा पीक विमा, शेतपिकांची सरसकट नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशा मागण्या घेऊन हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. जाधव आणि शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले. एक्सप्रेस वन न्यूज सर्व्हिस कन्नड. की जर तुम्ही तुमच्या शासनाच्या वतीने मदत केली, ज्याचा जीआर माझ्याकडे आहे, मी हवेत बोलतोय असं नाही, तहसीलदार महोदयांच्या समक्ष सगळं झालेलं आहे. शेतजमिनीवर काढ, डोंगराळ शेतजमिनीवरील मातीचा ढिगारा काढणे, दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेत जमीन वाहून जाणे, याच्यासाठी अल्प भूधारक शेतकऱ्याला 37,500 रुपये प्रति हेक्टर या दराने पैसे देण्याचं राज्य सरकार पाऊस झाल्यामुळे त्यामुळे शासनाने केवळ पिकांची नुकसान भरपाई द्यावी, परंतु या इतर गोष्टींच्या संदर्भात सुद्धा तातडीने निधी उपलब्ध करावा अशी